नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव व्रती मंगेश वर्तक आहे. मी इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पांजू. माझ्या प्रयोगाचे नाव साईबाबांचे दिवे. बालमित्रांनो, तुम्हाला मी आता साईबाबांची गोष्ट सांगणार आहे. एक दिवशी ना दिवाळी होती, तिथे सगळ्यांना वय दिवे पेटले होते. तर साईबाबा जिथे राहत होते त्याचं नाव आहे द्वारकाबाई. तिथे दिवस नव्हते पेटलेले. एक मुलगी तिथे आली, साईबाबा साईबाबा तुमच्याजवळ दिवेच का नाही पेटले? साईबाबा म्हणाले, आमच्याजवळ दिवेच नाही. त्या मुली ती मुली गेली तिच्या घरी आणि तिथून तिने दिवे आणले आणि बघते तर काय तेलच नाही. मग ती आपल्या दुकानामध्ये गेली आणि तिथून वाटीभर तेल घेऊन आली आणि नंतर बघते तर काय इतकंस तेल आणि इतके सारे दिवे. त्याच्यात काय दिवे पेटला रे? साईबाबा आले, ते म्हणाले काय झालं? ती म्हणाली की दिवे कसे पेटणार तर इतके सारे दिवे आणि इतकं सारे तेल त्याच्यामध्ये कसे काय दिवे पेटणार? नंतर साईबाबांनी दिव्यामध्ये थोडं थोडं तेल पाणी टाकला. नंतर त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकलं आणि कापसाच्या वात आहे त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळ्या तळकमाईमध्ये उजेड पडला. सगळे गावकरी आले. बघतात तर काय पाण्यावर दिवे, पाण्यावर दिवे. सर्व गावकरी खुश झाले आणि द्वारकाबाईमध्ये लख प्रकाश पडला आणि सर्वांनी साईबाबांचा जय जयकार केला. मुलांनो, आता आपण साईबाबांचे दिवे तयार करूया. साहित्यांची नाव: पाणी, तेल, तीन पंत्या, कापसाची वात आणि कांद्यापेटी. वाटी तेलात भिजूया. आपण जो पाणी आहे तो आता टाकू. आणि तेल आहे तेल राहिलं असेल ना ते पण तेल टाकू. आता आपण याच्यामध्ये टाकूया पंतीमध्ये. आपण आता दिवे पेटूया. साईबाबांनी अशाच प्रकारे दिवे पेटवले होते. पाण्यावर दिवे, पाण्यावर दिवे तेल टाकून दिवे आपण पेटवले आहेत. पाण्यावर तेल तरंगते. अशा प्रकारे आपण साईबाबांचे दिवे तयार करू शकतो.